अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा याच्याशी काही संबंध नाही. आज सकाळी आम्ही बातम्यांमध्ये वृत्तपत्रातनं वाचलं की राष्ट्रवादी काँग्रेसची विद्यार्थी आघाडी किंवा त्यांची युवा आघाडी ही कॉलेजेसमध्ये जाऊन बंद पुकारणार आहे. हे आम्हाला कळलं आणि आम्ही एकच म्हणतो की अशा कुठल्याही प्रकारची तानाशाही पुणे शहरात ही युवकांमध्ये चालणार नाही. एखाद्याचं मत विरोधात असतं, एखाद्याचं मत समर्थनार्त असतं हे आम्ही समजू शकतो. संविधानाने तुम्हाला हक्क दिला आहे त्याचा विरोध करण्याचा, पण विरोध कुठल्या प्रकारे करावा हे आपलं ठरलं पाहिजे. कॉलेजमध्ये घुसून, कॉलेजच्या आत जाऊन तुम्ही कॉलेजच्या प्रशासनाला म्हणता की तुम्ही कॉलेज बंद करा, अशा प्रकारची दादागिरी सहन करणार नाही. मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे आणि आम्ही आज CAA विरोधामध्ये त्या ठिकाणी निषेध करण्यासाठी आणि प्रिन्सिपलला पत्र निवेदन देण्यासाठी त्या ठिकाणी आलो होतो. आणि इथं आल्यानंतर एकतरी आम्हाला प्रिन्सिपल लवकर भेटले नाहीत आणि ते भेटले नसल्यामुळं आम्ही त्यांच्या दालनाबाहेर बसलो होतो. आणि बसल्यानंतरनं काही BJP पदाधिकारी आले आणि त्यांनी आमच्या विरोधामध्ये घोषणाबाजी सुरू केल्या आणि त्यानंतर मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं घोषणाबाजी सुरू झाल्या. आणि त्यानंतर दोन्ही बाजूनं घोषणाबाजी सुरू होत असताना थोड्या वेळाने मुख्य ते प्रिन्सिपल त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही आतमध्ये या. आम्हाला 5 जणांना आतमध्ये घेतलं आणि आमचं जे निवेदन होतं ते त्यांनी स्वीकारलं. पुणे शहरात तुम्हाला जर एखादं निदर्शन करायचं असेल संविधानिक पद्धतीनं 100% करा, आमची हरकत नाही. CAA हा विषय काय आहे नेमकं यांना कळलं नाही म्हणून हे जे करतात त्यांना करू देत हरकत नाही, पण कॉलेजमध्ये येणार, कॉलेज बंद करणार अशा प्रकारची जर यांनी भूमिका घेतली तर भारतीय जनता पार्टी असेल आणि पुणे शहरातला युवक कार्यकर्ता असेल जो राष्ट्रभक्त आहे, राष्ट्रहिताचा विचार करतो, तो गल्लीबोळातनं बाहेर येईल आणि यांचा विरोध करेल. आणि आमची मागणी अशी होती की आज जे कॉलेज बंदचे हाक पुकारले आहे तर त्याच्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजनेसुद्धा कॉलेज बंद करायला पाहिजे होतं, परंतु ते कॉलेज हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं नाही, हे कॉलेज प्युअर आणि प्युअर हे भाजपच्या विचाराचं आहे, संघवादी विचाराचं आहे. आणि म्हणून करता त्या ठिकाणी ह्या कॉलेजने आज कॉलेज बंद केलेलं नाही. आणि आज आम्ही आपण पाहिलं असेल तर त्या ठिकाणी आम्ही शांततेच्या पद्धतीनं आम्ही आंदोलन करत होतो, शांततेच्या पद्धतीनं आम्ही तिथं गेलो होतो. तर त्या ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी सुरू केली आणि त्याच्यानंतर आम्ही सुरू केली. त्याच्यामध्ये सुद्धा कोणते त्यांनी सुद्धा एक पद्धतीचा दबाव आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे, परंतु राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभं राहणार आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे पवारसाहेबांच्या विचारचे आहे, गांधीवादी विचाराचे आहे आणि त्याच्यामुळं आम्ही सेक्युलरिझम हे जे आहे त्याचा विचार घेऊन आम्ही पुढे चालणारी आमची पार्टी आहे. माझी तुमच्या माध्यमातनं राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसला एकच त्यांना आव्हान आहे, कॉलेजमध्ये येऊन कॉलेजचं वातावरण खराब करून विद्यार्थ्यांना यात घसेडण्याचं काम तुम्ही करू नका. तुमची जर हिंमत असेल तर जामिया इस्लामी युनिव्हर्सिटीमध्ये जावा, जिथं जाळपोळ चाललाय तिथं जावा आणि तिथं बंद करून दाखवा. पुणे शहरात असं कुठल्याही प्रकारचं वातावरण नाही आहे. पुणे शहरात जर तुम्ही असं करत असाल आणि पोलिसांना सहकार्य करणार नसाल तर ह्या पोलीस बांधवांबरोबर आम्ही 100% उभे राहू, त्यांच्या समर्थनार्थ उभे राहू. एवढंच आमचं भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि पुणे शहरातल्या विविध युवक संघटनेतल्या कार्यकर्त्यांचं मत आहे. धन्यवाद.